गाडीमध्ये आधी पहिले मारामारी आणि भांडणं खूप व्हायची, ऑब्व्हियसली होणारच कारण सगळे पॅसेंजर सीट होते आणि आता कसं रिझर्वेशन आहे, त्यामुळे मी आलो काय तू आला काय काहीच फरक पडत नाही, ज्याची सीट आहे ज्याला तिकीट आहे तो बसणारच. नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या घरचं जेवण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. दिवाळी झाली, एक आठवडा झाला आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि आजचा जो माझा प्रवास होणार आहे तो कोकणातल्या एका गाडीने, ज्याला हजारो नावं आहेत. सुरुवातीला एक पहिलं नाव येतो ते म्हणजे गरिबांची गाडी आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे सायकलच्या स्पीडने बैलगाडीच्या स्पीडने चालणारी डुगू 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 करत ही गाडी. अर्थातच तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या गाडीवर बोलतो आहे. 015/05/06 दिवा सावंतवाडी मडगाव इथं जो रूट आहे तो दिवा सावंतवाडीपर्यंत आणि त्यानंतर 015/07 सावंतवाडी ते मडगाव. तर आता आपण ह्या गाडीचा पूर्ण प्रिव्ह्यू बघून घेऊया. तसेच मी तर खूप एक्सायटेड आहे, तुम्ही जर एक्साइटमेंट असाल तर नक्की हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. मी आता उभा आहे दिवा ट्रेनच्या एकदम स्टार्टिंगला जिथून बिगिनिंग होते. आणि आज या ट्रेनचा जो कोहे आहे इंजिन आहे तो WDM-3 आहे. एर्नाकुलम कोच डिझेल लोको शेड साऊथ रेल्वे म्हणजेच दक्षिण रेल्वे या साईडला पाहू शकता. ही समोर मुंबई CSMT करमाळी स्पेशल तेजस एक्सप्रेस समोरून जात आहे. पुढली ह्याच्या आधीसुद्धा जनशताब्दी ट्रेन येऊन गेली होती आणि आता माझा जो प्रवास होणार आहे तो ह्या ट्रेनने नाही तर ह्या ट्रेनने होणार आहे. तुम्ही पाहू शकता आता बरोबर 6:55 जो टायमिंग आहे दिव्यावरून तो आता निघणार आहे. आणि इथे आपले पायलटसुद्धा पूर्णपणे तयार आहेत, ॲडजस्टमेंट पूर्ण चालू आहे. आणि या साईडला बघू शकता कपलिंगसुद्धा पण प्रॉपर केलं आहे. ॲक्च्युली गाडी आली आहे पनवेलवरून आणि पनवेलवर येताना गाडीचं इंजिन होतं पुढे, पण एंड टायमिंगला 5:30 किंवा 6 म्हणून ह्या लोकांनी इंजिन कपलिंग करून घेतलं आधीच आणि पूर्ण ॲडजस्टमेंट पूर्णपणे घेतलेली आहे. आणि आता बरोबर 6:55 ही गाडी निघेल आणि समोर तुम्ही पाहू शकता की तेजस एक्सप्रेस आता पूर्णपणे निघून जात आहे. या दिवागाडीचा जो प्रवास आहे ना तो खूप एक्साइटेड होणार आहे, कारण मी पहिल्यांदाच असं म्हणजे पहिल्यांदाच असं ट्रॅव्हल करतो आहे, म्हणजे मुंबई दिवागाडीचा प्रवास केला आहे. पण आता कसं झालं आहे की ती पॅसेंजर होती आणि आता हे फुल्ली रिझर्वेशन आहे. या गाडीला ते D1 पासून ते D14+DL1 हा हँडिकॅपसुद्धा डब्बा आहे. आणि आता फुल्ली रिझर्वेशन असल्यामुळे गाडीला जास्त गर्दी नाही आहे, कमी प्रमाणात असं बोलू शकत नाही, पण जेवढी नाही तेवढी पहिली, पण आता तेवढी गर्दी नाही जेवढी आधी होती या 2 वर्षापूर्वी. आणि आता आपण बघूया माझी जी सीट आहे तो D14 आहे. स्पेशली मी हा जो कोच आहे तो मारून घेतला होता. D14 51 नंबर सीट आहे विंडो साईड. आता बघूया कुठे माझी सीट ती. आणि काय करणं योगासुद्धा करायला आली इथे व्यायाम करायला. बघा हा वाला डबा माझा आहे D14 आणि यामध्ये 51 नंबर सीट ही माझी आहे. तर बघूया आतमध्ये कुठे कुठे सीट आहे. सॉरी 51 नंबर. बघा ही वाली सीट माझी इथं आहे 51 नंबर. आणि आता बसलेली आहेत त्यांना बसून जाऊया आपण. फक्त बॅग फक्त साईडला उडतो आणि नंतर पुढे आपली सगळी इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. बघा फायनली मित्रांनो मी आता D14 आहे आणि माझी सीटसुद्धा मिळाली आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जवळजवळ गर्दी आहे पण असं बोलू शकत नाही जी आधी 2 वर्षापूर्वी होती, कारण ते जी परिस्थिती होती आणि आताच खूप म्हणजे खूप वेगळंच आहे आता. कारण आता सगळे डबे नॉर्मली रिझर्वेशन केले आहेत त्यामुळे वेटिंग तर अलाउड नाही आहे. वेटिंग तिकीट मिळते पण एंड टायमिंगला जर गाडी चार्ट प्रिपेअर झाला आणि जर तुमची तिकीट कन्फर्म नाही झाली तर ते अलाउड नाही आहे, कारण एकदा TC ने पकडलं तर मजबूत फाईन लागतो, त्यामुळे अवॉइड करा वेटिंगवाल्यांनी. आणि आता बघा बाहेर ऑलमोस्ट सगळेच पूर्ण वेटिंग करत आहेत. गाडी कधी सुटते, गाडीकडे सुटते ती आणि भरपूर उजळलं आहे. पण आता
तर परफेक्ट 6:55 झालेले आहेत आणि आता गाडी टायमिंग ऑन टाईम आहे आणि येलो सिग्नल दिला आहे, तर गाडी लगेच 2 ते 3 मिनिटं सुटेल. आता बघा सगळेजण काय करणार आता 100% बसायला, आणि जे जे पॅसेंजर पॅ सोडायला आले आहेत ज्यांचे म्हणजे पॅसेंजरना, ते सुद्धा घरी निघणार आहेत. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की ती म्हणजे की समोर तुम्ही पुढच्या वेळेला बघू शकता ना, तर तिथे असे दिवाची पब्लिक आहे, तिथे व्यायाम करतात एक्सरसाइज, आणि म्हणजे स्टेशनवरती एक्सरसाइज करणं वा काय फिलिंग आहे एकदम. बघा येलो सिग्नल मारलं आहे गाडीने, आता बघूया हॉर्न देईल आणि सुटेल आपल्या प्रवासाला. बघा गाडीने ग्रीन फ्लॅग दिला आहे पायलटने आणि आता हळूच आपल्या ट्रेनला सुरुवात होईल सुटायला. बघा मंडळी आपली आता ट्रेन सुटली आणि आपला सावंतवाडीकडे म्हणजेच मडगावकडे प्रवास सुरुवात झालेला आहे. समज पाहू शकता पायलट आणि होमगार्ड मागे ग्रीन फ्लॅग. इंजिन सुद्धा आपला पूर्णपणे गेस वाढवला आहे आणि समज पाहू शकता बघा पूर्ण एक्सरसाइज चालू आहे. योगा का पूर्ण आहे, फुल एक्सरसाइज, पूर्ण दिवा पब्लिक मच्छा आओ. आणि ह्या साईडला सावंतवाडी, आता सावंतवाडीला जो टायमिंग आहे तो 6:55 आहे आणि त्यानंतर 01507 असा नंबर होतो सावंतवाडीच्या पुढे मडगाव. तर बघू आता गाडी किती वाजता पोहोचेल मडगावला पण, कारण मडगावला ॲव्हरेज टाईम आहे 9:30 किंवा 9. आता बघू कधी पोचते गाडी. आपला 7 वाजताचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि 7 ते 9 असा 12 तासापेक्षा जास्त असा प्रवास होणार आहे. आणि इकडे चायवाले काका बघा चाय घेऊन फिरत आहेत. फिर हे बघा दिवा ट्रेनच्या इनसाइड म्हणजे आता जे नवीन कोच आले LHBच्या, इथं उत्तम सुविधा दिली आहे. सर्वात आधी पहिले असं काय नव्हतं बघायला आणि आता पाहायला मिळतंय. अगदी पाण्याचीसुद्धा व्यवस्था केली आहे, पण शक्यतो करून पाणी पितं काय माहीत नाही. नॉर्मल सगळे घरून पाणी आणतात, बघा प्रेस केलं तर पाणी येत नाही, म्हणजे इथूनच समजते आपल्याला काय आहे ती हालत. इथे दिलं बॉस पैशाली गरम पाणी पण असं पाणी येतात नाही, बघा पुश करतोय तर पाणी येत नाही. जाऊन चला इथं बेसिन पूर्ण बाथरूम आणि त्याचा पुढचा जो डबा जो DL1 आहे, इथे जे नॉर्मली बसतात आपले DL1 आणि आपल्या रेल्वेची सिस्टम या साईडला सगळी इथे पाहू शकता. हे काय आपल्याला माहीत नाही, आयडिया नाही, मी जास्त हात लावणार नाही. आणि ह्या साईडला पूर्ण असिस्टंट नाही आम्ही, ऑन ड्युटी आहे रेल्वे कर्मचारी आहे ते चालू. अच्छा तुम्ही कुठपर्यंत असणार आहे? पनवेलपर्यंत. आणि पनवेलच्या पुढे जे पुढे हँडल करतात सगळं ते ड्रायव्हर, तो ड्रायव्हर जनरलमध्ये असते, तो असिस्टंट ड्रायव्हर येऊन बघते. अच्छा अच्छा अच्छा, हां मी तो चेक करतो का म्हणजे गाडीचे पुढे ब्रेकिंग तो गार्ड आणि त्या असिस्टंट. हां हां, समजलं समजलं. मागच्या तिकडे त्याचे तो ड्रायव्हिंगला आहे, तो कसं येऊ शकतो. अच्छा, पुढे आता सध्या 2 पायलट आहेत वाटतं. मग 2 लोको पायलट आहेत. ओके, आणि हे सगळं काय म्हणजे पूर्ण अरेंजमेंट कंपार्टमेंट आहे आपल्या. अच्छा अच्छा अच्छा, मग सगळे पूर्ण अरेंजमेंट आहे आणि हे आमच्यासोबत आहेत. यांचा जो जर्नी आहे ते आमचा 15 होणार आहे आणि त्यानंतर मग ते रोजून चेक करायला जाणार आहे. आणि इकडे पूर्ण जे गार्ड पायलटच्या बदल बसते त्यांची सिस्टम आहे, आपला हात लावणार नाही. आणि इकडे ह्या साईडला मध्ये अशी वेगळी जर्नी असते, त्याला काही तोडत नाही. आणि या साईडला आता मी माझं आलो आहे माझ्या सीटवर. ऑलमोस्ट बघा गाडी पूर्ण सगळ्या सीट बाय सीटच आहेत आणि वरती जर बसायला गेलं नॉर्मली जे खाली बसतात पब्लिक तेच आहेत, नाहीतर वेटिंगला अलाउड नाही. वेटिंगमुळे आले लग बाय चान्स तर त्यांना वरती अलाव केलं जातं. आणि या साईडला 51 माझे सीट आहे, पण तिथे ते ताई बसले आहेत त्यामुळे बसून ते ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा पनवेलला पॅसेंजर कमी, समोशाला जास्त दिसत आहेत. ॲक्च्युली पुढे बघा आता लगेच धावपळ चढत पूर्ण तयारीमध्ये फुल चढायच्या. चायवाले पण आहेत. काय ब्रेड आहे का नाश्ता आहे? ब्रेड आहे, समोसा आहे, सँडविच आहे. सँडविच आहे, सँडविचवाले चढले भाई. आणि या साईडला समोसा बघा. तर फायनली मित्रांनो आता ट्रेन आली आहे पनवेलला, बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक 6 नंबरला आली आहे आणि तो 7 नंबर. ॲक्च्युली हा वाला क्लिअर होता म्हणून ह्या ट्रेननं ह्या प्लॅटफॉर्मला गाडी आली आहे, नाहीतर नॉर्मली त्या प्लॅटफॉर्मला असते गाडी असते 7 नंबरला.
दिवा ट्रेन ॲक्च्युली निघाली दिव्यावरून 6:55 आणि त्यानंतर स्टॉप घेतलेच नाही, कळंबोली स्टॉप घेतला बरोबर 7:20 मनाने आणि कळंबोलीनंतर गाडी आता पनवेलला आली आहे. आता पनवेलला जे मागचे डबे आहेत ते जे बुकिंग म्हणजे सीट खाली होते भरलेले आहेत आणि वेटिंगवालेसुद्धा आहेत, म्हणजे असं नाही की वेटिंगवाले नाही येत, येतात बिंदास. कारण वेटिंगवाल्यांना जर बसायला नाही भेटलं तर वरची जी सीट आहे आपण सामान ठेवतो तर लगेच खालीसुद्धा ठेवू शकतो आणि तिथे बसतात वेटिंगवाले. तर मित्रांनो आता बसले माझ्या सीटवर, 51 नंबर सीट आहे आणि मगाशी मावशी बसलेल्या त्या आता पुढे उभे आहेत. तुम्हाला बसून घेतो, मला असून पण कंटाळा आला आहे आणि आता गाडी थांबली, पनवेल अजून सुटली नाही कारण पुढे लगेज आहे ते लगेज भरून घेत आहेत. अगदी स्कूटर आहे, त्यानंतर मोठे मोठे लगेज आहेत जे पुढे मडगावला एनलायटिंग होतात, रत्नागिरीला एनलायटिंग होतात, ते सगळे आहेत. आणि या साईडला बघा पूर्ण जे समोसा वडापाव, ॲक्च्युली पुढे डबा आहे ना त्यामुळे जास्त कोण येत नाही, तर मागे जे डबे आहेत ना सगळे म्हणजे D5, D4, D3 आणि समोर काका बसले त्यांना व्हील न होतं आहेत आणि जे अजून दोन सीट या साईडला आहेत तर ते व्हील न होतं ना. तुम्ही बसला कुठून दिवावरून? अच्छा भांडुपला जाता. भांडुपला कुठे जाता तुम्ही? मंगतराम कोकण नगर त्या साईडला होत ना. समोसा मागच्या वेळी प्रवास केला होता 015-03 दिवा रत्नागिरी पॅसेंजरने. पॅसेंजर म्हणतात नाही ट्रेन होती तिला, पण ॲक्च्युली रिझर्व आहे. तेव्हा ट्रेन पूर्ण खाली होती आणि हे जे फेऱ्या मारतात ना चायवाले समोसेवाले ते असे एवढे कोण नव्हते. आणि आता बघ बरं वाटतं बघा हाय कोणतरी, कारण मागच्या वेळी एकट्याने असा प्रवास झाला होता, गाडी पूर्ण खाली होती आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे थोडी भीती पण वाटत होती कारण पुढचा डबा आणि पूर्ण जनरल म्हणजे कोच पूर्ण खाली आणि जे फेरीवाले होते ते सुद्धा यायला तयार नाही कारण रात्रीच्या वेळी जास्त कोणी येत नाही. पण दिवा ट्रेनला आणि मांडवी ट्रेनला हमकत असतात, अगदी जनशताब्दी ट्रेनला असतात. पण त्या ट्रेनमध्ये कसं आहे की जर स्टॉपेज कमी आहेत, जर जास्त असतील तर येतील. दिवा आणि मांडवीला शक्यतो असतात कारण ह्या गाडीला पॅन्ट्री नाही आहे. तर मित्रांनो आता ट्रेन सुटते पनवेलहून सक्सेसफुली आणि आता माझा जो कोकण रेल्वेचा प्रवास होणार आहे तो तर मजेदार होणार आहे, कारण कोकण रेल्वेकडून म्हणजे गाववरून येणारे आणि साऊथ रेल्वेवरून येणारे जे ट्रेनचे मीटअप असतात आहेत ते सुद्धा धमाकेदार असणार आहेत. तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा. पुढे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नाही आवडला तर बिंदास 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 तर डिसलाईक करा. बऱ्याच जणांचा अजून एक गैरसमज आहे की पनवेलच्या पुढे कोकण रेल्वे चालू होते, पण असं काय नाही, ही सेंट्रल लाईनच आहे अजूनपर्यंत तरी, म्हणजे रोहापर्यंत. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे गावाला जाताना कोकणात जाताना रोहा स्टेशन सोडाल तेव्हा पुढे कोकण रेल्वेचा जो मेन रूट चालू होतो आणि तिकडून येताना कोकण रेल्वेचा एंड पॉईंट तिकडे संपतो. म्हणजे आपण पुढे बघूया जेव्हा गाडी आपली रोह्याला जाईल तेव्हा दाखवतो नक्की कुठून चालू होतो आणि कुठून एंड होतो कोकण रेल्वेचा पॉईंट. तसंच गाडी सुटली आता पेनवरून. पेनवरून ॲक्च्युलीचा ऑफिशियल हॉल्ट नाही आहे, पण होतं ना सलाम साहब सलाम ठोकला या गाडीने आणि लगेच 8 सेकंद गाडी सुटली. त्यानंतर आता गाडीमध्ये आता एक एक होऊ जे ब्रेकफास्टसाठी लागतात, नाश्ता वगैरे, बेल वगैरे किंवा अजून काही 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 वडापाव समोसा बहुत इथे सुरुवात झाली आहे. आणि आता समोर एक समोर तर चायनीज बिलाला एक तयार आहे दाखवतो. हे बघा चॅनेल धरून फिरत आहेत, म्हणजे असं लगभग सुरू झाली आता जवळ वर्दळ सुरू झाली आहे. आणि ही जी मजा असते ना ती बाकीच्या जे नाईट ट्रेन असतात किंवा ज्या ऑफिशियली जे जे स्किप करतात हॉल्ट मेन मेन स्टॉपेज घेऊन ते सगळे नसतात, आता जे गाडी सगळे स्टेशन घेते ना त्यामुळे मजा आहे आणि भरपूर काही खायला भेटतं या गाडीमध्ये. असं काही नाही की जे नाही मिळेल सगळं मिळतं. तर गाडी आता पोचली आहे रोहा स्टेशनला आणि मुंबईवरून येताना म्हणजे मुंबई CSMT गाडी सुटली दिवेवरून. तर दिवेवरून येताना गाडी रोहापर्यंत लागतो सेंट्रल रेल्वेचा रूट आणि ह्यानंतर जो मेन सुरू होतो कोकण रेल्वेचा. आणि जर तुम्ही गाववरून येत असाल म्हणजे कोकण रेल्वे किंवा साऊथ रेल्वे तर तिकडून रोहापर्यंत सुरू असतो कोकण रेल्वेचा आणि यापुढे लागतो सेंट्रल रेल्वेचा. पोहणं आलेलं आहे कोकण रेल्वेचा. हा वाला कोकण रेल्वे तुमचं स्वागत आहे. हा वाला बोर्ड आहे ना, हा वाला बोर्ड असा डेडिकेट करतो की गाडी आता सुटली आहे आपली कोकणाच्या रूटला जायला.
तर आता खऱ्या अर्थाने आपला 01505 किंवा सावंतवाडी या ट्रेनचा कोकण रेल्वेच्या रूटने आता प्रवास सुरू झाला आहे. आणि आता समोर पाहू शकता की ऑलमोस्ट गाडी सगळी खाली आहे, म्हणजे सगळे सीट बाय सीटच आहेत. जे वेटिंगवाले म्हणा किंवा जास्त गर्दी वगैरे काय नाही, जसे आधी होती बघा, सगळे सीट बाय सीट आहेत आणि रिझर्वेशन असल्यामुळे जास्त गर्दी पण नाही. प्लस आता पुढे आपण जाऊन बघूया पुढे. हा D14 डबा आहे, D14 डबा. आणि आता पुढे जाऊन बघूया पुणे शेवटपर्यंत की आपल्याला जेवढं जाता येईल तेवढं आपण पुढे जाऊया. D13 हा डबा आहे बघा, इथे सुद्धा एवढी जास्त काही गर्दी नाहीच आहे, नॉर्मली काहीच गर्दी नाही, अगदी फक्त जे रिझर्वेशनवाले आहेत तेच सगळे आहेत. आणि हा बोला D13 नंबर. नाव काय तुझं? नाव काय तुझं? अमान. कुठे उतरणार आहे? अडवली. अडवली, ओके. आपण अडवलीच आहे, कोकणवासीच आहे आपलं. आता पुढे अजून मागे जाऊन बघूया की गाडी गर्दी आहे की नाही. वरती सुद्धा सगळे लगेजचे सामान ठेवलेले आहेत, त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. किंवा वरती झोपू शकतात जे झोपणारे आहेत ते. आणि असं बघून वाटतं की हां ठीक आहे, ओके, नॉर्मल, ओके, एवढी गर्दी आहे. हा झाला D13 डबा. आता जो पुढचा डबा आहे तो D12. तर D12 सुद्धा बघूया गर्दी आहे की नाही. त्यानंतर D12 सुद्धा मध्ये आलं, एवढं गर्दी नाहीच आहे, सगळे सीट बाय सीटच आहेत. वरती प्लस जे झोपणारे त्यांना झोपायला आहे किंवा लगेच सुद्धा सामान ठेवू शकता. आणि इकडे या साईडला D12 पुढचे जे सीट आहे सगळे ते पूर्ण भरले आहेत. तर D14 पासून ते D12 पर्यंत आलेलो आहे गाडी. ऑलमोस्ट म्हणजे सगळे सीट बाय सीटच आहेत. आणि वरती बोललं गेलं तर ज्यांना वरती झोपायचं असेल किंवा वेटिंगवाले सहज नाही झाले आहेत, कारण गाडी एवढी पूर्ण भरलेली नाही. तर मेन सीझनला कसं गाडी भरलेली असते. तर मित्रांनो, मी आता आलो आहे D11 डब्यामध्ये. आणि यामध्ये मी बघू शकता सगळे प्रवासी उभे आहेत आपले कोकणवासी. आता मी ह्यांनाच विचारतो की दिवागाडीबद्दल काय काय माहिती आहे. हा नमस्कार, तुमचंच पहिलं स्वागत करतो. नाव सांगा तुमचं? शांताराम. शांताराम, ओके. तुम्ही शांताराम, तुम्ही कुठे उतरणार? संगमेश्वर. संगमेश्वरला. बरं का, मला सांगा की दिवागाडीने तुमचा हा पहिला प्रवास आहे की याच्या आधी सुद्धा केला होता? पूर्वीपासून केला होता. म्हणजे कोरोनाच्या काळानंतर केला आहे का? नाही. अच्छा, मग तुम्हाला आता दोन वर्ष समजलं असेल की गाडीने जो रंगरूप दिला आहे, अगदी सीटिंग पण पूर्ण जे आधीपैकी होते बऱ्यापैकी केले आहेत. अगदी जे टॉयलेट वगैरे म्हणा, पाण्याची उत्तम सुविधा, पाण्याचं उत्तम जे पाणी येतच नाही, येतं काय माहीत नाही, येते. आता D11 ना पाणी पडते, कारण पुढच्या डब्यामध्ये पाणी पडत नाही. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही दिवागाडीचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्ही दिवागाडीला कोणत्या म्हणजे अँगलने बघता की गाडी पहिले कसे सगळे स्टॉप घ्यायची, आता जास्त काय घेत नाही स्टॉप, तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? बरोबर आहे. आता माणगावपर्यंत गाडी सगळे जे स्किप करते बरोबर, म्हणजे जे पेन स्टॉप, पेनला बघता स्टॉप घेतला, ऑफिशियल हॉल्ट नाही आहे. त्यानंतर कासू, निडी, रसायने, सोमाटणे, अगदी दिवानंतर पनवेलपर्यंत जे काही स्टॉप घेते ना, ते सगळे स्किप करते. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे बऱ्यापैकी ह्या आहे की मधले जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा त्रास होत असेल? बऱ्यापैकी आहे, म्हणजे हां, फक्त गाडीची माणगावच्या पुढे येते ती फक्त हॉल्ट घेतात सगळे. अच्छा, तुमचा असा कधी एक्सपिरियन्स आहे का की जेव्हा गाडी कोरोना याच्या आधी जेव्हा गाडी पुन्हा खचाखच भरून जायची पॅसेंजर होती, तेव्हा एंड सीझनला म्हणजे गणपतीला किंवा मेमध्ये लोक अक्षरशः रात्री पण बसायची, जर दुसऱ्या दिवशी सीट असली तर रात्री पण बसायची, पनवेलला जायची. तुम्ही एक्सपिरियन्स कधी केला आहे का? केला आहे तुम्ही एकदा? अरे वा, मानलं पाहिजे. मी असं कधी एक्सपिरियन्स केला नाही आहे. म्हणजे दिवागाडी सहसा काही प्रवास होतात नाही. मुंबई गावावरून मुंबईला येताना होतो, पण गावावरून जाताना कधी होत नाही, कारण गाडी ऑन टाईम कधी जाते सांगू शकत नाही. तुम्ही जवळच्या संगमेश्वरात म्हणजे 12-1-2 पण आसपास जाईल. ओके, थँक्यू, खूप धन्यवाद. बरं भेटा, तुम्ही कुठून आला उतर चाललात? घाटकोपर. म्हणजे दिव्यावरून चाललं ना? दिव्यावरून चाललं. अच्छा, घाटकोपरला झाला का? ओके, बरं वाटलं. तर इकडे इकडे अजून काका नंबर नाव सांगा आपलं. वसंत. कुठून चालला तुम्ही? आम्ही इकडनं दिवावरून. दिवावरून, ओके. उतरणार कुठे? सावंतवाडी. सावंतवाडी, म्हणजे माझ्या बरोबर आहे नक्की, लास्ट स्टॉपच आहे दिवा. सावंतवाडीचा जो लास्ट स्टॉप आहे D15 आहे. आणि त्यानंतर गाडी चेंज होते मडगावला जायला. ओके, तर तुम्ही तुमचा दिवा ट्रेनचा पहिलाच प्रवास आहे का? नाही, पहिला पण झालेला आहे. कधी? कोरोनाच्या आधी काय? त्याच्यानंतर? खूप अगोदर झाला आहे. तेव्हा सिटिंग अरेंजमेंट काही होता? आता भरपूर बरं झालं का? एकदम बरं झालं आहे. ओके, तुम्ही वेटिंग वर आहेत का? कम्फर्टेबल आहे. पहिला कम्फर्टेबल नव्हता, आता पहिला कम्फर्टेबल. हा बरोबर. आणि काय तुमचं नाव सांगा?
सीताराम कोकणे. ओके, तुम्ही कुठे उतरणार? मी वैभववाडीत उतरणार. वैभववाडी म्हणजे आपले सावंतवाडीच्या आधीच, चार पाच भरपूर स्टॉप आधी आहे कणकवलीच्या आधी. ओके, तुम्ही कुठून चढलात? दिवावरून. दिवावरून. ओके, तर तुमचा प्रवास पहिल्यांदा याच्यात केला होता? याच्या अगोदर म्हणजे 7-8 वर्षापूर्वी व्हायचा. अच्छा, आता पहिला चालू आहे 8 वर्ष. अच्छा, हे काका म्हणते 8 वर्षानंतर आले शक्यतो. वा, बरं वाटलं. आणि दुसऱ्याकडे जातो मी. अच्छा, दुसऱ्या कोणत्याकडे जातो? आपले मांडवी किंवा जनशताब्दी. अच्छा, मांडवी आणि दिवा ट्रेनने प्रवास करण्याच्या तुम्हाला कोणती मजा येते मांडवी आणि दिवामध्ये? आत्ता दिव्याला तर फारच फरक आहे. दिव्याकडे कसे काही लोक विदाउट पण जायचे, काही गर्दी असायची, त्याच्यानंतर ते म्हणजे भांडणं व्हायची. तर आता ह्या लोकांमध्ये असं काही दिसत नाही. व्यवस्थित सुटेबल असतं जरा, कारण कशामुळे ते बुकिंग असल्यामुळे संकट आहे. दुसरी गोष्ट काय की अशीच त्याने बुकिंग ठेवायची आणि स्लीपरचे डबे आहेत का मला माहीत नाही, पण असावे त्याच्यात. अच्छा, हां, स्लीपरचे असावे. आणि दुसरी गोष्ट एक आहे की मेन गाडी इन टाईम सुटली आहे पण ती पोचताना वेळेवर पोचत नाही. सुटताना इन टाईम सुटली आहे पण पोचताना ती इन टाईम जात नाही. एक टाईम दिलेला असतो, ते एक तास, एक दोन तास वगैरे असे लेट होतात. तर ते थोडंसं हे होतं, डिसअडव्हान्टेज लोकांना वगैरे पुढे गाड्या वगैरे करू शकत नाही. एसटीने जाणं असतं, एचएनने जाणं असतं, गाड्या वगैरे मिळत नाही. त्याच्यामुळे ते वेळेवर पोचली पाहिजे, कारण पुढचे प्रवासी असतात लांबचे, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. हा, काकांनी तसं सांगितलं की दिवाळीमध्ये आधी पहिले महाराजमध्ये भांडणं खूप व्हायची. ऑब्व्हियसली होणारच, कारण सगळे पॅसेंजर सीट होते आणि आता कसं रिझर्वेशन आहे, त्यामुळे मी आलो काय तू आला काय काहीच फरक पडत नाही. ज्याची सीट आहे त्याला तिकीट आहे, तो बसणारच. आणि बाकीचे जाऊ वेटिंगमध्ये झालं तर टी सी आहे पकडायला, कारण आता सध्या वेटिंग अलाउड करतच नाही आहेत. मग अशा प्रकारे मी बघितलं टी 11 जाऊन आपण पॅसेंजरचा रिव्ह्यू घेतला की त्यांचं मत काय होतं दिवा ट्रेनबद्दल, आणि त्यांनी जे काही सजेशन दिले प्लस त्यांचे जे डिसॲडव्हान्टेज आहेत ते तुम्हाला सगळ्यांनी सांगितले आहेत आणि आपण त्याच्या नक्की सॉल्व्ह करू क्वेरीवर. कारण जसं आजींनी सांगितलं की या गाडीमध्ये सीटिंगमधून पहिले खूप भांडणं व्हायची आणि भांडणं पण अशी महत्त्वाची नाही की मारामारी पण जायची. एवढी मारामारी व्हायची ना की विचार नका. हे मी स्वतः 2-3 वेळा बघितलं आहे, कारण मला माहिती आहे की जेव्हा दिवा ट्रेन पहिली आधी कोरोनाच्या आधी गावाहून मुंबईला यायची तेव्हा रत्नागिरी चिपळूण ह्या साईडच्या लोकांना बसायलाच भेटायचं नाही, अजिबात बसायला भेटायचं नाही. कारण होतं तसं, कारण गाडी फुल असायची, म्हणजे जवळजवळ पाऊल ठेवायला जागा नसायची एवढी गर्दी. आणि भांडणं भिंडणं पण होत जायची. आपण आता तसं काही नाही, चित्र संपूर्ण बदललेलं आहे. आता जसं जसं माणूस चेंज होतोय तसं तर गाडीचे नियम आणि गाडीसुद्धा आता खूप बदलत चालली आहे. तर आता बरोबर 10 आहेत आणि माणगाव स्टेशन आलं आहे बघू शकता. आणि आता जे उतरणार आहे ते उतरणार आहेत आणि ज्यांना चढायचे ते चढणारे आहेत. बघूया आता कोण कोण चढत आहे, किती गर्दी आहे स्टेशनला ते पण बघूया. अजूनपर्यंत जास्त कोण गेलं नाही आहे, पुढे असतील मे बी. हा, बऱ्यापैकी गर्दी आहे. गर्दी म्हणजे आहेत पॅसेंजर आहेत प्लस जे खाण्यावाले आहेत म्हणजे भेलपुरीवाला किंवा समोसे वडेपावले ते सुद्धा आहेत. चायवाले पण आहेत, चाय घ्यायचं आता पहिल्या पिया. जे माणगावला उतरणार आहेत उतरून गेले आहेत आणि आता समोर चायवाले येत आहेत. मगाशी बोललो होतो ना की दिवा ट्रेनमध्ये अशा प्रकारची चायनीजची वस्तू येतात. इकडे काय काय आलं आहे, हे लहान मुलांसाठी खेळणी बिळणी आहे, त्यानंतर चायनीज बोलवले, परत हे परत आहे सुविधावाला फणी कानात घालतो ते बॅटरी बिटरी सगळे महाव्या ह्या साईडला खेळणी बिणी सगळे बघायला जायचा. म्हणजे भरपूर काय काय येते, अजून यायचं बाकी आहे. इथं काहीच नाही, अजून यायचं बाकी आहे. गॅस लायटरसुद्धा आहे, लायटरमध्ये सुरी, त्यानंतर भांडी आहे म्हणजे लहान मुलांसाठी भांडी होते. सगळ्याचं वाट बघतात काय काय घ्यायचं काय काय नाही ते. इथे त्यांनी चांगला सेट मारून ठेवला, हावाला 2-2 सेट मारून ठेवले तिथे ह्या साईडला.
हे काका आता व्हीलला उतरणार आहेत. आपलं भांडूपचे मंगतराम इथे बसलेले आहेत आणि दिव्याला आलेले बसायला, म्हणजे भांडूपवरून आले दिव्याला. ते आता उतरणार व्हील, आता तुमचं व्हील स्टॉप येणार आहे ना, आता हे व्हीलला उतरणार आहेत. त्यामुळे खूप बरं वाटलं भेटून. यांच्या अजून दोन तीन फॅमिली आहे, यांचे दोन तीन मेंबर. व्हीलून तुम्हाला जवळ आहे गाव 10 किलोमीटर महाड, म्हणजे महाडला जाणार प्रॉपर. ओके, बरं वाटलं भेटून. जवळजवळ भरपूर लोक व्हीलला उतरलेले आहेत, बघू शकता मागच्या साईडला उतरले आहेत आणि ह्या साईडला आपले काका समोर बसलेले. चला काका येतो. हा या, हा मडगाव, मडगाव. आणि समोर पाहू शकता NH66 मुंबई गोवा हायवे बाजूलाच आहे, वीर स्टेशनच्या जस्ट पॅरल साईडला. तुम्ही पाहू शकता समोर, म्हटलं झूम करून दाखवतो. हां हां, मुंबई गोवा हायवे आहे, NH66. असंच पुढे सेम पॅरल लाईन जॉईन होतो. मित्रांनो, आता गाडी थांबली आहे दिवाण कवटीला, क्रॉसिंगला आहे. आणि खरंच सांगतो, पनवेलनंतर जी गाडी काय पळवली ती तर मजबूत पळवली, नागपूर अशी. कारण बरेचसे असे स्टॉप स्किप केले, त्यानंतर माणगाव, माणगावनंतर सगळे स्टॉप घेत गेली पण जास्त क्रॉसिंग भेटले नाही. आता मी आलो आहे इंजिन स्टॉप, म्हणजे तिथं इंजिन थांबलं आहे ना, गाडी थांबली. ॲक्च्युली मांडवी ट्रेन येते मागून, मांडवी ट्रेन पुढे जाणार आणि ही गाडी इथेच थांबणार, डुकू 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 करत जाणार. खरं सांगतो खूप मजेदार असा म्हणजे प्रवास होतो आहे. अगदी काय असं वाटलं नाही की हळू गाडी चालली आहे. स्टॉप घेते मान्य करतो, पण स्टॉप घेते लगेच गाडी सुटते, थांबत अजिबात नाही. तर गाडी सुटली आहे दिव्यावरून ना, तर माझा म्हणजे पहिलीच आम्हाला क्रॉसिंग मिळाले. त्याच्या आधी मिळालं होतं पण बाकीच्या गाडी दोन थांबले होते, म्हणजे रत्नागिरी मडगाव आणि दुसरी होती कोचिवली. ती आम्हाला करंजाडी काय विनेरला भेटली. त्यानंतर हा जबरदस्त प्रवास होतो ना की मजबूत, म्हणजे दिवा गाडी खरंच खऱ्यार्थाने उशिरा कोण ना पण सुधारली आहे. ते बघा दिवाणकवटीच्या बाहेरचा परिसर आणि आपली समोर दिवा ट्रेन उभी. खरं सांगतो दिवा गाडी आता खूप सुधारली आहे, म्हणजे भरपूर सेवा देण्यात आली आहेत. अगदी LHB कोच नवीन, त्यानंतर स्टेशनसुद्धा खूप कमी केले आहेत, म्हणजे स्किप जास्त करते. माणगावच्या नंतर सगळे घेते म्हणा, पण त्याच्या आधी खूप काही स्टेशन मिस करते. हा एक चांगला बेनिफिट आहे, पण मोठा डिसॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे गाडीचा कलर. आता तो काम आपण पुढे बघू. मांडवी ट्रेन आम्हाला क्रॉस करून गेली. आता लगेच काही वेळामध्ये 5 ते 10 मिनिटात आमची ट्रेन सुद्धा सुटेल आपली दिवा सावंतवाडी. काय कसले वाटत आहे रे? सिंगिंग केलं आहे. तर गाडी थांबली आहे अंजनी स्टेशनला आणि दिवागाडीची जी जुनी सवय आहे ती तर अजून गेली नाही, म्हणजे प्रत्येक स्टेशन तर घेते पण त्या स्टेशनमधून एक किंवा दोन हे क्रॉसिंग सोडतेच. आता दिवाणकवटीला 2 क्रॉसिंग, त्यानंतर खेडला 2 क्रॉसिंग, आता अंजनीला पुन्हा इथं क्रॉसिंग आहे. म्हणजे गाडी बदलली, नवीन नियम आले, नवीन कलर आला, पण सवय मात्र जात नाही आणि ती जायला पण नको पाहिजे. कारण ही जर सवय गेली, मग दिवागाडीशिवाय बाकीची कोणती गाडी आहे जी असे क्रॉसिंग घेते? त्यानंतर दिवा रत्नागिरी ही ट्रेन आहे, तीसुद्धा जास्त क्रॉसिंग घेत नाही पण दिवा ट्रेन घेते. ठीक आहे, बरं वाटतं. बाकीच्या ज्या गाड्या येतात त्या नॉर्थ साऊथ साईडने त्या पण पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याकडचे पण भेटतात जे मुंबई साईडला जाणारे आहेत त्या गाड्या. आणि त्या बघा आपले पार्थ ना, आयुष, आयुष आणि पार्थ पवार फ्रॉम टिटवाला. ¿Qué es lo que hay? ¿Qué es lo que hay? ¿Qué es lo que hay?
अरे थैली किती घेते का? तर बरोबर आता गाडी 12:50 आली आहे चिपळूण स्टेशनला आणि खूप भूक लागली आहे. ॲक्च्युली सकाळी निघताना फक्त चहा पिला होता, त्यानंतर काही खाल्लं नाही. आईने डब्यात चपाती दिल्या आहेत, पण काहीतरी खुराक बघून जे चटपट भाजी विजी आता भाजी बघूया, नंतर रत्नागिरी नंतर मग खायला कधी सुरुवात करेन. थोडा सा आता चिपळूणला गाडी थांबली आहे, बघूया क्रॉसिंगला थांबते का लगेच निघते आहे. क्रॉसिंग झाले, मजबूत झाले क्रॉसिंग, भरपूर गाड्या येऊन गेल्या आहेत आणि अर्धा अर्धा तास गाडी थांबते, पण सवय मात्र गेली नाही. भले गाडी नवीन आली आहे, कोचेस आले नवीन नवीन रूल आले, स्टेशन स्किप केले, पण क्रॉसिंगची जी सवय आहे ती अजून गेली नाही आहे आणि ती नको झाला पाहिजे, नाही तर मजा येणार नाही प्रवास करायला. एवढा पेप्सीवाले काका वडापाववाले काका चालले आता दुसऱ्या ट्रेनसाठी, मागून जी येईल ती किंवा समोरून ज्या ट्रेन येतात त्याच्यासाठी आहे स्पेशल वडापाव. वडापाव लाजला तो, लाजला बिचारा. चिपळूण टाटा, भेटू उद्या पुन्हा एकदा आपण. वाजले दुपारचे 2, आता परफेक्ट गाडी आली आहे संगमेश्वरला. मगाशी कडवईला गाडी आली होती आणि तेव्हाच आम्हाला जी गाडी गावावरून येते सावंतवाडीवरून दिवाळीला जायला 01506 म्हणजे मडगाववरून गाडी यायला, ती आम्हाला कडवई स्टेशनला भेटली. क्रॉसिंग होती त्या गाडीला, ॲक्च्युअल ऑफिशियल हॉल्ट नाही आहे पण क्रॉसिंगसाठी ही गाडी थांबली होती आणि ती गाडी तिकडून निघून गेली. आता आम्ही पुन्हा इथं थांबलो आहे संगमेश्वरला. बघा तब्बल 25 मिनटानंतर जी गाडी क्रॉसिंगला जायची होती इथून ती आता आली आहे. बघा कोणती गाडी आहे बघूया. पहिली मला वाटतं मांडवी तर नसेल ना, नाही मांडवी नसेल, कोणती तरी चांगली सुपरफास्ट आहे. मांडवी असते तर हॉल्टच नाही ते. बघूया कोणती गाडी आता फुल स्पीडमध्ये रॅपचिक. हजरत निजामुद्दीन तिरुनवेली कोणती गाडी होती. आता सुटेल आमची गाडी लगेच संगमेश्वरवरून. तर आता बरोबर गाडी 3:15 रत्नागिरीला आली आहे आणि खूप सारे म्हणजे खूप क्रॉसिंग मिळाले त्यामुळे उशीर झाला नाही, आता गाडी ऑन टाईम असती. याची गाडी ऑन टाईमच आहे, 3 टायमिंग आहे, फक्त आली आहे 3:15 म्हणजे बरोबर 15 लेट आहे गाडी. आता इथे गाडी जे लोको पायलट आहेत ना, असिस्टंट लोको पायलट आणि मेन लोको पायलट जे ट्रेन चालवतात ते आता चेंज होणार आहेत. त्यांच्याकी जे पुढचे जे प्रवास होणार आहे सावंतवाडीपर्यंत ते आता आले आहेत. आणि इकडे जरा मला भूक लागले, कधी खायला घेतो. आता रत्नागिरी आलेली आहे, गाडी क्रॉसिंगला थांबली आहे, परत पुन्हा एकदा 5-10 थांबली गाडी, तोपर्यंत खाऊन घेऊया काय तिथे. रत्नागिरीला जास्त काही उतरलं नाही आहे, फक्त मोजकेच फक्त पॅसेंजर उतरले आहेत, कारण मागचे जे डबे आहेत ना सगळे तिथे जास्त पॅसेंजर उतरले. आणि बघू शकता रत्नागिरीला इथे बरंच काही काही येतं, चायवाले वडापाववाले आणि सँडविचवाले. सँडविचवाला पण झाला आपल्या इथं. घरून येताना मम्मीने चपाती दिली, 5 दिली ॲक्च्युली सकाळी खायला. मला कंटाळा आला, हे काय साखर, हे काय साखरची कटली, अच्छा चपाती साखर दिली का. पण मी ते वडापाव घेतला ॲक्च्युली, पाव मला जास्त आवडत नाही, साईडला होतो. आता मी हे जे वडे आहेत ना ते सॉरी हे चपाती आहेत ना ते आता वड्याबरोबर लावून लावून खाणार. चटणी पण आहे त्यामुळे चांगलं आहे. नंतर चाय भेटली तर चाय घेऊ. तर मित्रांनो आता फायनली मस्तपैकी खाऊन झालं आहे, चपाती आणली होत्या, त्यानंतर वडापाव घेतला तो वडा खाला होता. पाव नाही खायला मला, पावाजी आवडत नाही. आता सांगतो मी की दिवस सावंतवाडी मडगाव ही जी ट्रेन आहे ना त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे लॉसेस पण आहेत. आता फायदे कोणते आहेत, त्यामधला पहिला फायदा तो म्हणजे की हा जर्नीचा प्रवास आहे ना
ही जर्नी ही दिनदहाडे होती, त्यामुळे सकाळी दुपार संध्याकाळ ती तुम्हाला जेवढी स्टेशन आहेत ना सावंतवाडीपर्यंत किंवा मडगावपर्यंत ती तुम्हाला सगळी दिसतील, पण शक्यतो सावंतवाडी पण दिसतात कारण मडगावपर्यंत पूर्ण रात्र होते त्यामुळे नाही दिसत. त्यानंतर या गाडीचा जो दुसरा फायदा आहे तो म्हणजे जे बाकीचे स्टेशन आहेत ना, म्हणजे ज्यांना ज्यांना हॉल्ट नाही आहेत, जे एक्सप्रेस म्हणा किंवा जे लॉंग रूटच्या गाड्या आहेत, वीर म्हणा, त्यानंतर माणगाव किंवा पेनला गाडी उभी थांबत नाही, हॉल्टच नाही, हिला पण इथं गाडी थांबत होती, आता तिला पण नांगरून टाकलं, त्यामुळे डेमू ट्रेनशिवाय कोणता पर्याय नाही. त्यानंतर मग खेड मधले मध्ये स्टेशन आहे, सावरेडा, दिवाणकवटी, कडवई, असे म्हणजे जे छोटे छोटे स्टेशन आहेत ना, तर त्या स्टेशनसाठी जे लोक राहतात आसपास, तर त्यांच्यासाठी ही एक ट्रेन आणि दादर रत्नागिरी हे दोन ट्रेन खूप फायद्याचे आहेत. आणि कारण हे ट्रेनशिवाय कोणता पर्याय नाही, कारण बाकीच्या ट्रेन आहेत त्या सगळ्या लॉंग रूटच्या आहेत. अगदी मांडवीचा पण जास्त फायदा नाही कारण ती मध्ये मध्ये स्टॉप घेते तर काही काही घेत नाही, त्यामुळे लोकांना जो सहारा आहे तो ह्या ट्रेनचाच आहे, दिवा ट्रेनचा. त्यामुळे ह्या गाडीला नेहमी गर्दी असते, म्हणजे आता कोरोनाच्या आधी ही पूर्ण पॅसेंजर होती, म्हणजे याला रिझर्वेशन नाही, फक्त दोनच डबे रिझर्वेशनचे होते, ते म्हणजे D1 आणि D2, तर तेव्हा फक्त बुकिंग व्हायची, पण सहसा बुकिंग पण करायचं नाही कारण त्याची जेवढी सेम रेट होती प्राईस, त्याची पण पॅसेंजरची पण सेम रेट 70-80 रुपये, मला माहिती आहे, मी 100 रुपयेमध्ये प्रवास केला आहे अगदी सिंधुदुर्ग ते दिवापर्यंत. पण आता आता जवळजवळ मांडवी एक्सप्रेसचा जेवढी रेट होती ना पहिली, तेवढी आता रेट आहे या ट्रेनची. आता या ट्रेनचा डिसॲडव्हान्टेज कोणाला आहे, जे लोक वैभववाडीच्या पुढे म्हणजे नांदगाव, कणकली, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे, पेडणा, मडगाव, झराप या सगळ्या लोकांना मोठा त्रास होतो, कारण ही रात्री केव्हा पण जाते, जर उशीर झालं तर मग 9-10 केव्हा पण. ते आम्हाला लोकांना चांगला एक्सपिरियन्स आहे की ही ट्रेन केव्हाही जाते, कारण हिचा तिकडून निघण्याचा टायमिंग फिक्स असतो पण गावी जायला कधी नसतो. तुम्ही आता माझ्या जर्नीमध्ये बघितलं असेल की किती क्रॉसिंग लागले, म्हणजे एका स्टेशनला दोन गाड्या गेल्या, म्हणजे जवळजवळ 1/2-1/4 गाडी तिथं थांबायची. ही सवय मात्र काही दिवागाडी सोडली नाही, त्यामुळे पुढे जे लोक राहतात त्यांना खूप मोठा त्रास होतो. आणि ही गाडी जवळजवळ ना 80% तरी रत्नागिरीपर्यंत किंवा पुढे जे स्टेशन आहेत विलवडेपर्यंत, लाजापर्यंत गाडी पूर्ण खाली होती. कणकवली सावंतवाडी स्टेशनं गेली की गाडी सगळी खाली असते, कोण तुम्हाला भेटणार नाही. आता मी आता प्रवास करतो ना, मला माहिती पडेल की सावंतवाडीनंतर कोण आहे ट्रेनमध्ये, मी एकटंच आहे की अजून कोणतरी माझ्यासोबत असतील म्हणा, जे पुढचे लोक उतरणारे असतील ते असतील. पण नॉर्मली कोकणी माणसासाठी गाडी सावंतवाडीपर्यंत किंवा कणकवलीपर्यंत गाडी पूर्ण ऑलमोस्ट खाली होऊन जाते. गाडीने आता हॉर्न दिला आहे, बरोबर गाडी 3:45 सुटली गाडी. तर आता मित्रांनो थोडं आता 4 मिनिट घेऊया, जीवन सुटली असून माझी पहिलीच आहे. नागोटने सुटल्यानंतर आहे ना, मी तुम्हाला बोललो होतो की दिवा गाडी काय, की बाकीच्या जेवढ्या इतर गाड्या आहेत ना त्या सगळ्या गाड्या नागोटण्यानंतर ना गाडीचा स्पीड कमी करतात. कारण मला बरोबर आठवते की 2014 साली, म्हणजे बरोबर 6-7 वर्ष झाली त्याला, तर 2014 साली मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये दिवा गाडीचं मोठं ॲक्सिडेंट झालं होतं, आणि ते सुद्धा नागोटण्याच्या पुढे त्या क्रॉसिंगला, म्हणजे वळणावर, कारण गाडीचा जो स्पीड होता फुल फास्ट होता, आणि त्यामुळे त्या फास्ट स्पीड असल्यामुळे गाडीचं कंट्रोल सुटलं आणि गाडीचं पूर्ण ॲक्सिडेंट झालं. पुढचे जे काही 5-6 डबे होते ते एकमेकावर ते आजून साईडला पडले आणि त्यामध्ये खूप जण जखमीसुद्धा झाली. म्हणून तिथून जी कोणती ट्रेन जाईल, म्हणजे कोणती पण ट्रेन असू दे, कोणती फास्ट असू दे किंवा एक्सप्रेस मेल पॅसेंजर, तर तिचा जो स्पीड असतो तो नेहमी कमी असतो. तर आता मस्तपैकी बसलोय आरामात, वरती येऊन खाली बसून कंटाळा आला. दिवा गाडीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तो म्हणजे जे खाणारे व्यक्ती आहेत, ज्यांना फूड खायला जास्त आवडतं, कारण दिवा ट्रेन अशी आहे ना की जिथे तुम्हाला हवं ते सगळं मिळेल खायला, अगदी तुम्हाला केळी, चिकू, त्यानंतर काकडी, भेल, हे सगळं A to Z तुम्हाला सगळं काही खायला मिळेल. फक्त त्यानंतर याचा टायमिंग असतो, म्हणजे गाडीचं सुट्टे दिवावरून ते 4 किंवा 5 वाजेपर्यंतच या गाडीमध्ये, नंतर मिळत नाही, कारण जे फेरीवाले असतात ना ते नंतर रिटर्न ट्रिप घेऊन मुंबईला जातात आणि तीच ट्रिप दुसऱ्या दिवशी परत गावाला म्हणजे अपडाऊन करत असतात. जास्ती असतं चिपळून ते खेडपर्यंत, का त्यानंतर जे इकडचे आसपास जे असतात ते खाऊवाले, म्हणजे वडापाववाले म्हणा, समोसा पाव, तेच असतात, बाकी नसतात. पण जर तुम्हाला मेन या जर्नीचा एन्जॉय घ्यायचा असेल, म्हणजे भाजी पण येतात अगदी, भाजी कधी भेटतात तुम्हाला माहिती का, जर तुम्ही मुंबईचा जर्नी करत असेल, म्हणजे दिवा सावंतवाडी, सावंतवाडी ते दिवा असा तुमचा जर्नी पण असेल, तर तुम्हाला तळोजे किंवा त्याच्या आधी, म्हणजे पेनपासून, गोव्यापासून तुम्हाला भाजीसुद्धा मिळेल, अगदी गावठी भाजी,
जे त्या साईडला जे केली जाते त्या भागामध्ये. तसंच कोरोनाच्या आधी जी गाडी होती ना ती आता संपूर्ण चेंज झाली आहे. म्हणजे गाडीचं टायमिंग पण बरोबर चेंज झालं आहे. त्यानंतर ही गाडी आधी म्हणजे जे स्टेशन कधी बांधलं पण नव्हतं म्हणजे ज्या स्टेशन नाव पण नव्हतं त्या स्टेशनच गाडी थांबायची. पण आता तसं काही नाही आहे. भरपूर सारे स्टेशन स्किप करते त्यामुळे थोडा वेळ पण वाचतो आणि गाडी ॲक्च्युली रत्नागिरीपर्यंत ऑन टाईम येते. पण त्यानंतर जी काही डुगुडुगू म्हणजे सायकलच्या स्पीडने चालते गाडी की काही विचारू नका. तर तुम्ही आता पाहू शकता बघा संपूर्ण कोच खाली झाला आहे. आता म्हणजे फक्त एकाच सीटवर एकच जण आहेत. त्यानंतर आता पुढे राजापूर वैभवडी कणकवली ओरोस कुडाळ ऑलमोस्ट गाडी संपूर्ण खाली होऊन जाईल. आणि ह्या साईडला मी आता वरती बसलो. वरती बघा कोण नाही आहे. तर याचं मागच्या साईडला मागचं पण कोच आहे बघा संपूर्ण असं खाली झालं आहे. आणि मी आता वरती बसलो मस्तपैकी झोपतो. आता थोड्याच वेळात राजापूर येईल त्यानंतर मग बाकीचे सगळे स्टेशनकडे जातो. म्हणजे आता पुढे काही चान्स नाही आहे. म्हणजे तू एक स्टेशन स्किप कर ते स्टेशन स्किप कर. आता यापुढे सगळे स्टेशन ती आता गाडी घेत जाणार आहे. आता मी जिथे बसलो आहे ना खाली त्याचा सगळे आता उतरणार वैभवडीला. तिकडे बघा ते पूर्ण सीट सगळे पूर्ण जवळ खाली आला. म्हणजे हा जो कोच आहे तो पूर्ण खालीच झाला आहे जवळजवळ. आता कणकवली गेली मग संपूर्ण खाली होईल. आणि इकडे काका बसले आहेत ते काकी. आणि आता उतरणार आता वैभवडीला. बघा सामानची पूर्ण शिफ्टिंग आधीच पण घेतली आहे. दिवा ट्रेनचा जर तुम्हाला प्रवास करत असेल ना तर तुम्ही फॅमिली म्हणा किंवा जर तुमचा ग्रुप सर्कल असेल फ्रेंड सर्कल असेल तर त्यांच्यासोबतच करा. असं म्हणत नाही की मी एकट्याने करा. एकट्याने नाही केला किंवा केलं तरी चालतो. कारण एकट्याने केला ना तर 100% एवढं पकणार ना. मी एवढं पकडो म्हणजे पकडू एवढं नाही असं कंटाळ नाही. फक्त मला ते क्रॉसिंग जास्त मिळतं तर कंटाळ आला. पण बाकी ओवरऑल जी जर्नी आहे ती एक नंबर झाली आउटस्टँडिंग. कारण आपले काही जर्नीने शूट होते त्यानंतर इकडून तिकडून जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ट्रेन मला माहीत पण नाही जी कुठली हापा बापा कुठली हापा मडगाव हापा साईडला नाही कुठली ट्रेन आपल्या नावं माहीत नाही नंबरसुद्धा माहीत नाही तेसुद्धा माहिती पडलं. आणि हे जर्नीचा थोडा फायदा होतो. आणि सगळी स्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. प्लस जी स्टेशन आता नवीन बांधले तर नवीन नवीन रत्नागिरीच्या पुढे ते सगळे स्टेशन घेते. आणि रत्नागिरीच्या आधी जे नवीन स्टॉप बांधले आहेत ना कडवई वगैरे ते स्टॉप घेत नाही. कारण अजून त्या जे स्टेशनचं काम पूर्णपणे झालं नाही आहे. तर सगळेजण उतरले वैभववाडीला. गाडीने येल्लो सिग्नल दिला आहे. टाटा. आता काकांनी चालले आता घरी. ते लावा मलम लावा. हां हां चल टाटा. चल भेटू नंतर. चला आता याच्यानंतर मग आचिरने नांदगाव. हां या या. ते वैभववाडी स्टेशनला आहे ना आपले. म्हणजे वैभववाडी स्टेशनला माझे जवळचे मित्र आहेत तन्मय रावराणी आणि अक्षय लांजवळ. हे लोकंसुद्धा इथे उतरतात वैभववाडी. मित्र बघा जर तुम्ही बघितलं असेल हे अक्षय जर तू व्हिडिओ माझा बघत असतील तर नक्की बघ. तो नाव घेतलं मी व्हिडिओमध्ये. आणि कुठं उतरतोस तेसुद्धा सांगितलं आहे मी. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात कणकवली स्टेशन येणार आहे. आणि कणकवली उतरण्यासाठी आता सगळे पूर्ण पॅसेंजर तयार आहेत. गाडी सुटली नांदगाववरून आणि बरोबर 6:05 झाले आहेत. 6:05 गाडी जाईल कणकवली स्टेशनला. काका पूर्णपणे तयार आहेत कणकवली उतरायला. कणकवली कुठे कोंदा बोलला ना तुम्ही. कोंदा कोंदाला उतरणार आहेत. आणि कल्याणवरून आहेत सगळे. गाडीचा स्पीड पकडला चांगला. ऑन मारला ही गाडी कणकवली आली. तिकडे या साईडला काका तयार आहेत. तर मित्रांनो गाडी आता आली कणकवलीला. असं वाटतं पटकन जाऊन घरी जाऊ. पण आपला जसं मडगावला त्यामुळे इथे कणकवलीच्या पुढे आणणार आहे. भरपूर उशीर झाला. जवळजवळ गाडीचं टायमिंगच्या 1.5 तास गाडी उशीर आहे. आता गाडी लगेच सुटेल का थांब सिग्नलला थांबते बघूया आता. हा या. चला तर मग अशा प्रकारे कणकवली टाटा बाय बाय. भेटू उद्या पुन्हा एकदा आपण. आता अशा प्रकारे गाडी निघाली कणकवलीवरून. आणि समोर जो तुम्हाला दिसतो हायवे तो NH66 मुंबई गोवा हायवे. आणि वागदे ब्रिज तो समोरचा काळोखा दिसेल नाही पण हां इकडनं ती तो बघा समोरचा NH66 मुंबई गोवा हायवे.
आणि समोरचा जो वागळी ब्रिज आहे. चला तर गाडी सुसट पळाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता थोड्याच वेळात थोड्यानंतर सावंतवाडी येईल आणि त्यानंतर माझा जो डबा आहे तो एक्सचेंज होणार आहे D1 मध्ये. कारण सावंतवाडी ते मडगाव या दरम्यान माझी जर्नी आहे आणि माझा कोच आहे D1 म्हणजे एकदम शेवटी आहे. त्यामुळे D1 म्हणजे एकदम जास्त पुढे जाणार नाही आहे. आधीच मध्ये कुठे ते D5 D6 मध्ये थांबेल जिथे एक कोच खाली भेटेल तिथे. आणि अशा प्रकारे बघा D14 हा सुद्धा पूर्ण कोच खाली झाला आहे. जे आता पुढं सावंतवाडीला आहेत पब्लिक तेच राहणार आहेत. त्यानंतर आता जाऊया D13 मध्ये. D13 मध्ये सुद्धा आता कोणकोण बघूया या साईडला किती जण काही बघते बघा. पूर्ण हा पण जवळजवळ एक फक्त 3-4 जणच आहेत, बाकी सगळा कंपार्टमेंट पूर्ण खाली झाला आहे. बघा हा D13 चा अर्धा पार्ट आणि हा पुढचा पार्ट अर्धा. हॅलो YouTube आहे का? हां मग अशा प्रकारे केबिन बघा. बाथरूम पण पूर्ण खुलं ठेवलं आहे आणि दिवा गाडीचं बाथरूम एवढं चकाचक आहे ना, एवढं चकाचक आहे की विचार नका. जर ॲक्च्युली मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, बाथरूममधून आठवलं की कोरोनाच्या आधी जी दिवा पॅसेंजर होती ना, दिवा सावंतवाडी मडगाव पॅसेंजर, तर त्या ट्रेनमध्ये मेन सीझनला लोक एक डबे तर पूर्ण भरलेले असायचेच, त्यासोबत टॉयलेटसुद्धा पूर्ण भरलेले असायचे. म्हणजे तुम्हाला टॉयलेट दिसतात ना, इथेसुद्धा पब्लिक बसून गावाला जायचे आणि तसेच मुंबईला यायचे. म्हणजे विचार करा की गाडीला किती गर्दी असेल. आता ज्यांनी ज्यांनी एक्सपिरियन्स केले त्यांना माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी वाटलं तर जुने व्हिडिओ बघा दिवा ट्रेनचे की किती मोठ्या प्रमाणात गर्दी होती ती. D14 पासून मी आता पोहोचलो आहे D8 मध्ये आणि समोर पाहू शकता की हा डबा सुद्धा पूर्णपणे खाली आहे. फक्त ते आता सिंधुदुर्गला जे पॅसेंजर उतरणार आहेत ते आता उतरतील थोड्याच वेळात आणि नंतर मग संपूर्ण डबा आपल्या नावावर होणार आहे, म्हणजे खाली होणार आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल आणि त्यांनी जर दिवा ट्रेनने कधी प्रवास केला असेल, कोणती म्हणा आता नवीन चालू केले किंवा कोरोनाच्या आधी, तर मी कोरोनाच्या आधी प्रवास केला आहे पण गावाला जाता नाही, सहसा मुंबईला येताना. कारण गावाला जाताना कसं कणकवलीला मला माहिती आहे गाडी उशीर जाते. बघितलं आजचं उदाहरण बघा, गाडी 6:30 पोचते कणकवलीला, त्यानंतर मग कुठली एस टी भेटणार, कुठली गाडी भेटणार. आणि आता तर कसं एसटीचं स्ट्राईक आहे त्यामुळे गाडीशिवाय आपल्याला कोणतं ऑप्शन नाही. पण मुंबईला जाताना एवढं काय वाटत नाही, कारण गाडी दिवाळ्या किती वाजता पण जाऊन देईल, रात्रीचे 12, 10, 2, 3 जायचं घरी सरळ मुंबईला, कारण मुंबई चालू असतं तुम्हाला माहिती होतं. आणि जर कोणी प्रवास केला असेल अगदी गर्दीतून सुद्धा मला नक्की कमेंट करून द्यावा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर बिंदास्त लाईक करा आणि नाही आवडला तर बिंदास्त डिसलाईक करा, बिंदास्त डिसलाईक करा, काय टेन्शन घेऊ नका, होप ते राहणार. तरी माझं फक्त कुडाळ ते जास्ती जास्त सिंधुदुर्ग कुडाळ बंद झालं आहे. लहान असताना कधी तो फक्त माझा पेंडणे पण झाला होता, पण मी कधी मडगावला कधी गेलो नाही. तेव्हा मी फक्त आपण व्हिडिओ बघतो तेच किंवा पिक्चरमध्ये दाखवतो ते मडगाव वगैरे ते. आणि आज मी खऱ्या अर्थाने रिअल मडगाव स्टेशन बघणार आहे. त्यानंतर तिकडे गेल्यानंतर आपण जे उतरू आणि जे बाहेर जातात तर तिथे आय थिंक RT-PCR टेस्ट करतात किंवा फुल्ली वॅक्सिनेटेड 2 डोसचं सर्टिफिकेट पाहिजे. पण मी काही जास्त बाहेर जाणार नाही, फक्त स्टेशनवरती असणार आहे. कारण माझी जी रिटर्न ट्रिप आहे ती फक्त तशीच होणार आहे, नेत्रावती एक्सप्रेसने. तर मित्रांनो, आता जो स्टॉप येतो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजे माझा हक्काचा जिल्हा, माझ्या मातीचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. माझा सिंधुदुर्ग जिल्हा आता येतो आहे. मन असं पूर्ण भरून येतं जेव्हा आपल्या ओळखीचं स्टेशन आणि आपण जेव्हा लॉंग टूरला जातो आणि असे गावची स्टेशनं भेटतात स्पेशली, तर खूप मन भरून येतं. असं वाटतं की लगेच स्टेशनला उतरतो आणि लगेच गावी जातो माझ्या घरात. मस्त आहे गावडेवाडी. अशा प्रकारे दिवा सावंतवाडी आता लँड झाले सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बरोबर करेक्ट. फायनली मित्रांनो, आता बरोबर 7:05 झाले आहेत आणि गाडी आली आहे सावंतवाडी. 01505 चा जो मेन रूट आहे दिवा ते सावंतवाडी तो आता कम्प्लीट झाला आहे. आता सावंतवाडी ते मडगाव 01507 असं होणार आहे. जर समजा तुम्ही दिवा ते मडगाव यायचं असेल तर तुम्हाला दिवा ते मडगाव पूर्ण तिकीट नाही मिळणार, तुम्हाला दिवा ते सावंतवाडी त्यानंतर सावंतवाडी ते मडगाव अशी सेपरेट तुम्हाला तिकीट काढावं लागणार आहे. आणि या साईडला तुम्ही समोर पाहू शकता तुतारी एक्सप्रेस गाडी उभी आहे. आता सावंतवाडी दादर 7:10 निघेल गाडी. आता येईल काय वराडचो चुडो वराड काय भेटता कट्टा बाजार. वा वा आता हय खडे गेलो लगेच राज्यधानी घेत. बरं बघा मित्रांनो, वराडचो स्पेशल मालवणी चुडो आपल्या वराडसून येता. कट्ट्याचा बाजार असतात हे पुढे गाव वराड म्हणून सुकरवाडीच्या ह्या साईडला.
आणि ह्याचं चिवडो वराडचं मालवणी कुरकुरीत चिवडो पालवाचो. तर मंडळी हे बघा, आता मी सावंतवाडीला उतरलो आहे. हे सावंतवाडी स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. आम्हाला वाटतं प्लॅटफॉर्मवर का एक नंबर आहे, हा दोन नंबर. आता एक नंबरला कोणती ट्रेन येते वाटतं मुंबईला जायला. बघा गाडी पूर्णपणे खाली झाली. तुम्हाला बोललो होतो की मोजकेच फक्त प्रवासी जाणार मडगावला, आणि त्या साईडला तुतारी एक्सप्रेस. पण आता थोडंच वेळ सुटेल 7-10 मनाने. हो थोडी भेटू आपण पुन्हा एकदा. तर मित्रांनो, आता भरपूर काळोख झालं आहे आणि आपली जर्नी एंड आहे मडगावपर्यंत. तर आता काळोखामध्ये दाखवण्याचं काय नाही आहे, नंतर मी उजेडात असं भरपूर काय दाखवलं असतं. अगदी पुढची स्टेशन म्हणजे सावंतवाडीच्या पुढे जर्नी जिने नाही बघितलं आहे त्यांना मी दाखवणार होतो. पण आता काळोख पण झालं आहे भरपूर, त्यामुळे जे आता स्टेशन असतील तेच आता बघूया आपण. आणि त्यानंतर मडगावपर्यंत आपली जर्नी एंड होणार आहे. संपूर्ण डबा पोस्ट खाली आहे बघा, मजबूत पूर्ण खाली आहे. फक्त मोस्टिंग एका डब्यात 2-3 जणं, ते आता पुढे पुढे तिबीन बघा किंवा पेडणे हे जे स्टॉप आहेत ते आता ते आता उतरतील थोड्या वेळामध्ये. आणि बघा एवढा सन्नाट आहे ना की संपूर्ण डब्यामध्ये कोणच नाही, मी फक्त एकटा आहे. आणि अजून फक्त मागे पुढे असतील तर ह्या साईडला शक्यतो कोण दिसतच नाही मला इथं, कोणच नाही असं वाटतंय. बघा संपूर्ण डबा खाली आहे. तर मित्रांनो, आता पोचलो आहे थिबीम स्टेशनला आणि इकडे पुन्हा एकदा गाडी लागली आहे क्रॉसिंगला. पण मी पुढे आलो कारण मागचे सगळे डबे ऑलमोस्ट पूर्ण खाली आहेत, कोणच नाही आहे. मला जरा भीती वाटायला लागली, म्हणलं पुढे जातो म्हणून दे काय झालं ते होईल काय असं काय होणार नाही आपला विश्वास आहे. पण एकट्याने भीती वाटते, नाही म्हटलं रात्रीचा प्रवास, त्यानंतर असा प्रवास कधी मी एकटा केला नाही कधी. तर आता थोड्याच वेळात करमाई स्टेशनला गाडी पोहोचेल आपली. आणि जर थिबीम स्टेशन सोडलं ना, माहीत नसेल सांगतो, थिबीम स्टेशन सोडलं आता काय होतं त्यामुळे मला दाखवता आलं नाही, त्यासाठी माफ करा. पण आता बोलून दाखवतोय, थिबीम स्टेशन सोडलं ना की त्यानंतर रिवर येते, मांडवी रिवर म्हणजे ब्रिज येतात दोन. एक असनोरा रिवर आहे जाते थोडीशी, आणि त्यानंतर मांडवी नदी. तुम्हाला संपूर्ण मांडवी नदी दिसेल जर तुम्ही उजेडामध्ये असाल. आता काळोखामध्ये मला काय घ्यायला भेटलं नाही बरोबर, फक्त मला दिसली हे बोटी बिटी उठते तिकडे आणि पूर्ण संपूर्ण नदी दिसली मला. पण काळोखामध्ये एवढं काही घेत नाही. आणि त्याच्यानंतर ओल्ड गोवा टनेल आहे, छोटासा आहे ओल्ड गोवा, जो बरोबर करमाई स्टेशनच्या आधी लागतो. आणि आता गाडी आली आहे परफेक्ट करमाई स्टेशनला. बघा मी आता या इमर्जन्सी विंडो साईडला बसलो आहे आणि बाहेर संपूर्ण काळोख आहे. वाजले 8:30 आणि गाडी आली आहे परफेक्ट करमाई स्टेशनला. हे बघा, हे आहे करमाई रेल्वे स्टेशन जे मी पहिल्यांदा बघतोय एकदम लाईव्ह. थोड्या वेळापूर्वी काय जबरदस्त गोव्याचा जुवारी ब्रिज आहे तो पाहायला मिळाला. एक नंबर दात खुळा असा तो ब्रिज होता. तुम्हाला सुद्धा पाहून बरं वाटतं जर आपण दिवसभरात म्हणजे दिवसाभरात जर व्हिडिओ काढला असता तर अजून चांगलं दिसत असतं. पण नाईट आऊटमध्ये जो काही ब्रिजचा कलर आहे आणि त्यानंतर जो पाण्याचा टेक्स्चर जो पडतो कलर पाणीमध्ये, हा, एक नंबर दात खुळा. बघा गाडी सुटलेली आहे सुरातळ याच्यावरून. हां नाही सुरावळी सॉरी माफ करा मित्रांनो, सुरावळी रेल्वे स्टेशन गाडी आता निघाली आहे. मी सुरातळ बोलतो याच्यासारखं सुरातळी. हां सुरातळी हे स्टेशन आहे मित्रांनो. आता अशाप्रकारे पोचू आपण थोड्याच वेळात मडगाव स्टेशनला. सुरातळी स्टेशन निघून गेलं आहे
आणि माझा जो आजचा म्हणजे ह्या आठ तारीख किती 12 तारीख तर आजचा जो माझा दिवा सावंतवाडी मडगाव या ट्रेनचा प्रवास खूप छान झाला. सकाळी 6:55 गाडी निघाली दिवा स्टेशनवरून, त्यानंतर मग मधले स्टॉप स्किप केले, खूप छान वाटलं ते आधी पाहून. नाहीतर मग काय चके स्टेशन घेतले असते. मग त्यानंतर पनवेलनंतर गाडी जी पळवली ती रपाक करून पळवली. फक्त अंजनी आणि खेड, म्हणजे खेड याच्या आधी दिवाणकवटीपासून मला पहिला क्रॉसिंग मिळाला तो म्हणजे दिवाणकवटीला. आणि दिवाणकवटीनंतर जे काही क्रॉसिंग लागली ते मग झालं माती झाली. म्हणून अशा प्रकारे फक्त थोडासा कंटाळा आला, बाकी अदरवाईज सगळा प्रवास छान झाला. मुळात म्हणजे गर्दी कमी होती. जर दिवा पॅसेंजरमध्ये म्हणजे ह्या ट्रेनला जर रिझर्वेशन नसतं ना आता तरी कोरोनाच्या नंतर, मग मात्र परिस्थिती काही भलतीच असती, विचारू नका. अशी एकदम चकाचक चकाचकच गर्दी, त्यानंतर भांडणं. पण आता तसं काय नाही, फक्त रिझर्वेशन अलाउड आहे. त्यामुळे सगळ्यांनी सुखाने प्रवास करा, आनंददाय प्रवास करा. कोणती भांडण नको, तणतण नको. आता बघ गाडी स्लो केली आहे, मला वाटतं मडगाव येत असेल आता, बघू येत असेल तर. पण ओल माझा प्रवास खूप छान झाला, त्यामुळे मी सजेस्ट करेन ज्यांनी हा प्रवास नाही केला त्यांनी नक्की प्रवास करा. भलेही आता जे लॉंग रूटचे आहेत, म्हणजे आता मडगाव साईडचं खूप उशीर 10 वाजतील ऑब्विसली, 10:30, त्यामुळे जे जवळचे लोक आहेत ना, संगमेश्वर म्हणा किंवा राजापूरपर्यंत, कणकवलीपर्यंत ठीक आहे, कणकवलीपर्यंत ओके. पण त्यानंतर जी गाडी काय लेट होते ना, त्यामुळे पुढच्या प्रवासांना खूप त्रास होतो, ते म्हणजे पुढे जायला. तर जे लांब लांबचे आहेत, उदाहरणार्थ आता मी सावंतवाडी बघितलं, ते मळगाव कुठले होते, मळगाव साईडचे, तर ते खूप लांब पडणार आहे. त्यामुळे लॉंग रूटच्या ज्या आहेत त्या पल्ल्यांना, त्यामुळे त्याला फायदा नाही गाडीचा. पण जे जवळचे आहेत आणि मुळात म्हणजे सगळी स्टेशनं दिसतात, खायला पण मजबूत आहेत. भेल, केळी, काकडी, चायनीज भेल, ही भेल, ती भेल, आहा हा जबरदस्त. पण मी काय सध्या खाल्लं नाही, कारण प्रवासामध्ये मी जास्त काही खात नाही. आणि खालं तर फक्त मी वडापाव आणि मम्मीने जे घरी दिलं ते चपाती म्हणून तेच आणि चाय बस, बाकी मी काहीच खाल्लेलं नाही. आणि हो, सांगायचं धरायला माझं की गाडी मानगावच्या नंतर सगळे स्टॉप घेते, पण पुढेसुद्धा असे काही स्टॉप आहेत ते घेत नाही. म्हणजे कामते, उक्षी, बोके, जर लग बाय चान्स क्रॉसिंग मिळालं तर स्टॉप घेते, नाहीतर गाडी स्टॉप घेत नाही. फक्त जे आता मेन स्टॉप घ्यायचे ना, जशी ही गाडी घ्यायची कोणती, मला वाटतं मांडवी, तशी आता ही स्टॉप घ्यायला लागली आहे. ठीक आहे, प्रगती उशिरा का होईना, पण झाली ते पुरेसं आहे. मला वाटतं या म्हणजे जेव्हापासून गाडी चालू झाली त्यानंतर 10 वर्षानंतर कोणाला वाटलंसुद्धा नसेल की दिवा गाडीसुद्धा गाडी स्किप करू शकते काय काय स्टेशनं. पण आता ह्या नवीन गाडीने करून दाखवलं. ओके मित्रांनो, जी सेकंड तुम्हाला दिसतो ना, सेकंड लाईन, ती वास्को द गामा साईडला आहे. आणि त्या साईडला जाणार ही बघा ही ट्रेन आली आहे. मित्रांनो, हा माझ्यासोबत प्रसंग झाला आहे, जर तुमच्यासोबत झाला असेल तर मला नक्की सांगा. कारण कसं माहिती का, मी जेव्हा मुंबईला यायचो ना कधी कधी, तेव्हा पहिले आम्ही तिकीट नाही काढायचो. नॉर्मली जनरल कोच तेव्हा 180 मांडूची तिकीट भेटायची आणि 100 रुपये दिवाची. त्यामुळे मी असा अंदाज लावायचो की दिवा गाडी जेव्हा मला भेटेल ना तेव्हा मांडवी पुढे जाते. म्हणून मी काय करायचो, मांडूची तिकीट काढायचो. एकदा दोनदा केलं आहे असं, मी एकदा दोनदा मांडूची तिकीट काढली आणि एंड वे असं होतं की तेव्हा दिवा गाडीच पहिली पुढे जायची. हे मी एकदा नाही, दोनदा नाही तर चक्क 3 वेळा करून बघितलं आहे. आणि जेव्हा दिवा गाडीची तिकीट काढली ना तेव्हा मात्र मांडवी बरोबर पुढे जायची. हे माझ्यासोबत 3 वेळा झाले बरोबर. म्हणजे एकदा दिवा गाडी मागे राहिली, मांडवी पुढे गेली, आणि दोनदा मांडवी पुढे गेली आणि दिवा माझी मागे राहिली. जर तुमच्यासोबत असं घडलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. कारण मला पण बघायचं आहे की असा योग आहे कोणासोबत येतो. माझ्यासोबत आला आहे तर अजून कोणासोबत बघू येतो का नाही. दिवा गाडी कणकवलीला यायला आणि नंतर सिंधुदुर्ग कुडाळ या साईडला पुढे उशीर झाला ना, त्यामुळे बोललो होतो ना की ह्या गाडीला एक नाही, दोन नाही तर 1000 नावं आहेत. अक्षरशः लोकं कंटाळले, पण तरीसुद्धा बरे लोकं किती कंटाळून ते, किती पण ट्रेन उशीर जाऊन ते, पण ह्या गाडीने मात्र प्रवास करायचा कधीच अजिबात सोडणार नाही. जर तसं झालं मग मात्र या दिवा गाडीची व्हॅल्यू पूर्णपणे कमी होते. आणि ही गाडी आता चक्क 2 वर्षानंतर म्हणजे कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर येत्या सप्टेंबरपासून गाडी सुरू झाली. मला बरं वाटतं आहे, मी महालक्ष्मी ट्रॅव्हलने गावी गेलो होतो ना गणपतीला, त्याच्या 2 काय 3 दिवसांनी गाडी सुरू झाली. आणि ह्या गाडीला मी अक्षरशः नवीन पट पाहून खूप बरं वाटलं. आहा जबरदस्त नाद कुळा. माझं ना मास्क कुठं हरवलं, त्यामुळे मी आता रुमाल लावला आहे. म्हणजे आता अशा प्रकारे पोचलो मी मडगाव स्टेशनला. मडगावच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 नंबरला ट्रेन लागली आहे. आणि अशा प्रकारे टाटा दिवा ट्रेन. मित्रांनो, अशा प्रकारे माझा आजचा हा
दिवा सावंतवाडी मडगाव प्रवास पूर्ण कंप्लीट झालेला आहे. जवळजवळ ते 600 किती आणि प्लस 700 टोटल 700-700 किलोमीटर 700-700 किलोमीटर हा एवढा माझा प्रवास झाला आहे. बरोबर गाडी 9:30 पोचली आहे, म्हणजे चक्क 14-14 तास मी या ट्रेनमध्ये काढले. मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील.